थालीपीठ हा एक पौष्टिक आणि चविष्ट त्याचबरोबर चमचमीत पदार्थ आहे. बऱ्याच जणांना थालीपीठ खायला आवडते. अशाच खवय्यांसाठी कोल्हापुरात तब्बल 13 प्रकारचे थालीपीठ मिळणारं एक ठिकाण प्रसिद्ध आहे. एका महिलेने हा थालीपीठाचा व्यवसाय कष्टाने मोठा केलाय, त्यामुळे काहीतरी खायला बाहेर पडल्यावर बऱ्याच जणांच्या लिस्टमध्ये थालीपीठ हाऊस हे ठिकाण हमखास असते. आमचा थालीपीठचा व्यवसाय आहे. अगोदर राजारामपुरीमध्ये होतं, तिथून करोना काळामध्ये ते बंद केलं. त्यानंतर आरटीओला चालू केलं, तिथं पण प्रतिसाद चांगला मिळाला, पण जागा छोटी असल्यामुळं तिथं काय शक्य नव्हतं. ते मग इथं युनिव्हर्सिटी रोडला जागा मिळाली आणि इथं सुरू केलं. इथं प्रतिसाद चांगला मिळाला. सुरुवातीपासून थालीपीठ घरी बनत होते, आजी माझी बनवत होती, त्यामुळं ही जी आयडिया होती कसं काय बनवायचं, त्याच्यामध्ये थोडं अजून ॲड केलं आम्ही की घरगुती कसं 3-4 पिठाचं बनवत होतो. त्याच्यामध्ये सगळे 12-14 प्रकार कडधान्य वापरून चालू केल्यामुळे ते पौष्टिक आणि चांगलं आहे असं सुचलं, म्हणून चालू केल्यानंतर प्रतिसाद चांगला मिळाला. 14 प्रकारचे थालीपीठ आहेत, म्हणजे आता 13 प्रकारचे चालू आहेत. उपवासाचं थालीपीठ फक्त बंद आहे, ते श्रावण महिन्यात चालू असतं. आता 13 प्रकारचे आहेत. मेथी आहे, पालक आहे, परत लोणी आहे, उसळ आहे, बटाटा आहे, अशा सगळ्या प्रकारचे ॲड करतो त्याच्यामध्ये. भाजणीचंच पीठ असते सगळं, पण सगळे प्रकार वेगवेगळे करतो. थालीपीठ बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते पीठ गीता यांच्याकडे तयार असते. वेगवेगळ्या 12 कडधान्यांची भाजणी करून बनवलेले हे पीठ सर्व प्रकारचे थालीपीठ बनवण्यासाठी वापरले जाते. पीठामध्ये सगळं लसूण, आलं, जिरं, हिंग, धन हे सगळं बटाट मिक्स करतो आणि ते मळून मग जसं कुठल्या प्रकारची पाहिजे तसं ॲड करून मग ते बनवून देतो. पीठ तेच असते मळलेलं, कांदा कोथिंबीर वगैरे घालतो आणि त्याच्यामध्ये जे पालक हवं असेल ते पालक, काकडी असेल तर काकडी, त्याप्रमाणे बनवून देतो. दरम्यान फक्त 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत हे विविध प्रकारचे थालीपीठ या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या व्यतिरिक्त अजूनही नाश्त्याचे पदार्थ या ठिकाणी मिळतात, त्यामुळे बरेचसे खवय्ये त्याचबरोबर विद्यापीठातील विद्यार्थी या ठिकाणी थालीपीठांची चव चाखण्यासाठी येत असतात. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.